बीजेपी विधायक राम कदम के विवादित बयान से गुस्से से आई एनसीपी पार्टी की महिला कार्यकर्ताओं ने चैंबूर आशीष तालाब के पास मोर्चा निकाला। हम आपको बताते चले, एक दही हांडी उत्सव के दौरान विधायक कदम ने इस तरह का बयान दिया कि लड़की अगर ना बोले तो मुझे बताओ, मैं उसे भगाने में मदद करूंगा। कदम के इस विवादित बयान से महिलाओं ने नाराजगी जताई। वहीं एनसीपी महिलाओं ने मोर्चा निकालकर राम कदम के पोस्टर पर चप्पलों जूतों की बारिश कर दी और कहा राम कदम जैसे व्यक्ति को इस्तीफा देना चाहिए। कदम ने असे शब्द वापरले, याला शिक्षा झालीच पाहिजे, कारण आपण म्हणतो बीजेपी म्हणतो बेटी बचाओ, बेटीला सपोर्ट करा, बेटी तर तुम्ही धरून आणून दुसऱ्यांच्या ताब्यात द्यायचे काम करतात, ही बीजेपीने काम करायचे का? हां काय करणार अशा गरीब महिलांना, गरीब महिलांच्या मुली आहे आणि त्यांच्या त्यांना सत्कार करायचा सोडून त्यांना मुलींना त्यांच्या ताब्यात द्यायचं, म्हणजे गुंडगिरी चालली ना या लोकांची, असं नाही चाललं पाहिजे। राम कदमला शिक्षा झालीच पाहिजे, अशा राम कदमला कुठल्याही काय बोलतात त्याला कुठलंही तिकीट भेटलं नाही पाहिजे, राम कदमला शिक्षा झालीच पाहिजे। काय आलंच नाही अजून, काय आलं असतं तर आम्ही कशाला एवढं हे केलं असतं? आज आमच्या महिलांना कुठंच सुख नाही आहे, कुठंच महिलांना सुरक्षित राहायचं हे नाही आहे। हां डायरेक्ट तो बोलतो, मुलांना सांगतो की मुलांना मुली नसन ऐकत तर सांगा मला, मी पळून आणून देतो। हां याच्या घरच्या पोरी अशाच पळून दिल्यात काय नी? हां याला बी मुलगी आहे का नाही, मुलबाळ आहे का नाही याला, हा का वांजुटा आहे का? हां अशाला चप्पलनी मारला पाहिजे। श्रीकांतमानी जे वक्तव्य केले ते एकदमच निर्लज्जास्पद आहे, त्यांना कोणत्याही महिलेचा मान सन्मान करावा असं वाटत नाही, त्यामुळे त्यांनी माफी मागावी हे आमच्या राष्ट्रवादी महिलांतर्फे आमची खूप विनंती आहे सरकारला की तुम्ही त्यांच्याकडून माफी मागून घ्या, नाही तर त्यांना आमदाराच्या पदावरून खाली खेचा, नाहीतर आम्ही राष्ट्रवादीच्या महिला त्यांनी खाली खेचल्याशिवाय राहणार नाही, कारण आता आमच्या महिला खूप भडकलेल्या आहे। आता ह्या इथे आम्ही कमी प्रमाणात आलो आहोत, पण याच्यानंतर आम्ही खूप मोठ्या प्रमाणात मोर्चा आम्ही मंत्रालयावर घेऊन जाऊ आणि मुख्यमंत्र्यांना झोपू देणार नाही। दहीहंडीच्या दिवशी जे राम कदमने शब्द वापरलेले आहेत, खरोखरच ते निर्लज्जपणा आहे त्याचा, की महिला बचाव, देश बचाव, महिला को पडाव हे सगळं सांगितलं जात आहे आणि आता हा निर्लज्ज राम कदम सांगतोय महिला को भगाव, तर ह्याचे आमदार पद आहे, हे आमदार पद तर निघूनच गेलं पाहिजे। मी तर सांगते की नरेंद्र आणि देवेंद्र हे काय करतायत, त्यांना मुली नाही आहेत का? आणि त्यांना कदमाला पण मुली नाही का? ह्याच्या मुली कोण पळून नेलं तर ह्यांचं कसं होईल? आणि आज ह्या देशातल्या मुली पळून आणतो म्हणतोय असा हा निर्लज्ज माणूस, ह्याला चांगली शिक्षा झाली पाहिजे आणि ह्याला नंतरचा येणारं जे आमदार पद असेल या नगरसेवक असेल हे खादा त्या लायकीचंच नाही आहे आणि ह्याला ती तिकीट भेटलीच नाही पाहिजे, असं सगळ्या जनतेने आव्हान आहे की ह्या निर्लज्ज माणसाला ह्या घाटकोपरमधून चपलेनी मारलं पाहिजे की आज मुलगी म्हणजे काय, अरे मुलगी म्हणजे देवता, आणि अशा ह्या मुलीला तू घरातून पळून आणणार आहेस आणि घरातून पळून नेणार आहेस, हा तुला हक्क दिला कोणी? आणि सगळी जनतेने असं केलं पाहिजे आणि मुलांनी देखील की माझा प्रेम आहे असा शब्द वापरते दहीहंडीच्या दिवशी की हमारा प्यार है, अरे आग लागो तुमच्या प्याराला, प्यार आहे तर राम कदम तुमचा बाप आहे का, ह्यानी तुम्हाला पैदा केलेली आहे का, एवढा बोलते। आणि हा राम कदमाला पुन्हा नरेंद्र असो, सुरेंद्र असो या मोदी असो, कोणीही असो, ह्यांनी बचाव मुलींचा बचाव केलेला करायचं बोलतायत, स्वच्छ मुंबई पाहिजे, मुलगी बचाव म्हणतायत तर मुलगी भगाव बोललाय तर ह्या सरकारला आम्ही ठोकल्याशिवाय राहणार नाहीच, राहणार नाही। आमचं म्हणणं एवढंच आहे, हिंदू सण म्हणजे दहीहंडीचा कार्यक्रम हा पवित्र सण मानला जातो हिंदू धर्मामध्ये, आणि हिंदू धर्मामध्ये पवित्र सण मानलेले आज दहीहंडी फोडत असताना आज जे काय भाजपचे आमदार राम कदम आहेत, राम कदम साहेबांनी जे वक्तव्य केलेले आहे, जर का कोण तुम्हाला मुली देत नसेल, तुम्ही प्रेम असेल तर त्या मुलीला घेऊन या, त्यांचं लग्न आम्ही लावून देऊ, हा एकदम घाणेरडी भाषा त्यांनी केलेली आहे आणि त्याला त्याच्या पदाला किंवा त्यांच्या पक्षाला हे पटत नाही, आणि हे त्यांनी जे हे वक्तव्य केले एकदम फार चुकीचं केलेलं आहे। तेव्हा आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे आम्ही त्यांचा जाहीर निषेध करत आहोत। तेव्हा त्यांनी जे हे पूर्ण भारत देशामध्येच काय तर पूर्ण महाराष्ट्रात संपूर्ण जिकडं तिकडं त्यांच्या विरोधात आंदोलन झालेले आहेत, आंदोलन पेटत आहेत,
जर का त्यांना पक्षातून हकलपट्टी नाही केली तर आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आम्ही मैदानामध्ये मोठ्या जोमाने मंत्रालयावर मोर्चा घेऊन झाल्याशिवाय राहणार नाही। अशी आम्ही सरकारला आम्ही दाद देत आहोत। सरकारने ह्याची ताबडतोब दखल न घेतल्यास आम्ही ह्या चार दोन दिवसाच्या आत आम्हाला ह्याचा फैसला झाला पाहिजे, नाहीतर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मंत्रालयावर मोठ्या प्रमाणात मोर्चा घेऊन जाईल असा आम्ही त्यांचा निषेध करतो। आणि माझे दोन शब्द संपवतो, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा जय असो। गोविंदा के दिन, दहीहंडी के दिनों में स्टेज के ऊपर से हजारों लोगों के सामने राम कदम जैसे बीजेपी के एक आमदार ने जो महिला के बारे में जो गलत वक्तव्य किया है उसका हम राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी अनुशक्ति नगर तालुका सामाजिक न्याय विभाग के ओर से हम जाहिर निषेध करते हैं। राम कदम जैसे आमदार ने महिलाओं के बारे में गलत बोलना उचित नहीं है, लेकिन उनके संस्कार ही ऐसे हैं। राम कदम ये राम नहीं तो बीजेपी के ये राम रूपी रावण है, ऐसे रावण का दहन हम करेंगे, जरूर करेंगे और हम राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी की ओर से इनका जाहिर निषेध करते हैं। और आने वाले इलेक्शन में किसी भी पार्टी ने राम कदम जैसे रावण रूपी आमदार को टिकट नहीं देना चाहिए, ये हम मांग करते हैं राष्ट्रवादी कांग्रेस की ओर से। राम कदम का जितना निषेध करे उतना कम है। भाजपा की आरएसएस की जिस संस्कृति है, वो जो उनकी संस्कृति है, इन लोगों के दिल के अंदर में महिलाओं के प्रति कोई सद्भावना नहीं है। उन लोगों ने महिलाओं का एक खिलौना बनाने का रखने का उन लोगों का जो षड्यंत्र है, इसी का ये राम कदम ने जो कल का जो वक्तव्य है उसी का वो एक रूप है। आरएसएस की जो नीति है मनुवाद के तहत महिलाओं के ऊपर में अत्याचार करना, महिलाओं को गुलाम बना के रखना, इनका ये सोच है। ये सोच को आगे बढ़ाने का इन लोगों ने आज से ये काफ़ी दिनों से आरएसएस मोहन भागवत जी ने भी लास्ट टाइम में ऐसा एक वक्तव्य किया था कि महिला एक पुरुष की एग्रीमेंट की हुई एक एग्रीमेंट के तहत एक कॉन्ट्रैक्ट वर्कर है और उस वर्कर ने पुरुष की जितनी भी जो भी जो इच्छा मनोकामना है वो पूरी करना है, उसके बदले में पुरुष ने उनको संभालना है, उनको रोजगार देना है। इनकी ऐसी मानसिकता जो मनु की मानसिकता वाले लोग हैं, इनका आने वाले समय में महिलाओं को, मैं इस भारत देश के महिलाओं को समझने की एक आदेश देता हूँ कि आप समझो कि ऐसे लोगों को आने वाले समय में सत्ता में रहने में का कोई हक नहीं है। ऐसे लोगों को आप लोगों ने जूता मार के, आपके सामने अगर कोई भाजपा का कोई कैंडिडेट अगर वोट मांगने के लिए आता है तो महिलाओं ने उनको चप्पल चप्पल से जूते जूते से मार के भगाना चाहिए। जो महिलाओं का सम्मान नहीं करेगा, इस देश के ऊपर में राज नहीं करेगा, ऐसा महिलाओं ने एक देश को आह्वान करना चाहिए। और हम लोग इस निंदनीय जो भाष्य है उसका हम लोग निषेध करते हैं, भाजपा सरकार का निषेध करते हैं और हम लोग राष्ट्रवादी कांग्रेस सामाजिक न्याय विभाग से मांग करते हैं कि आने वाले समय में राम कदम की आमदार की रद्द किया जाए और इस देश के अंदर में कोई भी पार्टी राम कदम को चुनाव लड़ने का अधिकार ना दे। इस ये मैं दो शब्द बोल के राम कदम का निषेध करते हैं। भाजपा पार्टी के प्रवक्ता है, हम लोग ने बहुत बार टीवी पर देखा है, इंटरव्यू भी देखा है, हर आंदोलन में वो आते हैं। दुर्भाग्य ऐसा है राम कदम खुद को अपनों को वारकरी समझते हैं और जब वो स्टेज पर जो बात कर रहे हैं तो उसके हाथ में इतना राखी बांधा था कि पूछो मत। और इतना उसके बहन वहाँ बैठने पर भी, इतना बहन बैठे थे उसके, उसे वहाँ बैठने पर भी बोल रहा है कि बेटी को हम भगा के लेके आएंगे। वो प्रवक्ता है, ऐसा आदमी को मैं बोलता हूँ राजकारण रहने कोई अधिकार ही नहीं है। बीजेपी सरकार ने उसको निकाला, नहीं निकाला, कि राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी जब तक उसको बीजेपी निकालता नहीं है तब तक हमारा राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी का आंदोलन तेज रहेगा। और इसके बाद भी कोई भी हो, अगर महिला के बारे में अगर कोई एक वर्ड भी बोलेगा तो राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी की तरफ से, सामाजिक न्याय विभाग की तरफ से इतना जोरदार आंदोलन किया जाएगा ना कि उसका घर का जो भी है उसको तोड़ के फेंक देगा आप लोग। मैं इतना बोल के बोलना चाहता हूँ कि मैं सामाजिक न्याय विभाग राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी का मुंबई निरीक्षक हो, अगर वो सुनता हो तो सुनो, ये अम्बेडकर मूवमेंट का लोग है, अगर ऐसा तुम बात करेगा ना तो तुमको हम घाट को रहने को नहीं देगा, तुम्हारे कितना दादा गुंडा हम लोग सब देख लेगा। तो महिला के बारे में ऐसा बोल रहा है,
अरे तुम्हारे घर में तुम्हारी औरत है, तुम्हारे बेटे, जिसने तुमको जन्म दिया उसके बारे में ऐसा बोल रहा है और मैं वार कर रही हूँ, वार कर रही हूँ, आपको शर्म लगना चाहिए। हमारे राज्य का विद्या चौहान भी बोले, आप टीवी पर बोलता है, आपको शर्म नहीं है? इतना लोग के सामने आप ऐसा बात करते, आपको शर्म थोड़ा है क्या? नहीं, अरे माफ़ी मांगो, इतना सारी बात तुम समझते नहीं। राम कदम को हम लोग उसको नेतानुपत करेगा नहीं तब तक राष्ट्रवादी कांग्रेस चुप नहीं रहेगा। एक्चुअली राम कदम हे बीजेपीचे MLA आमदार आहेत आणि एवढ्या जबाबदार आमदाराने हे जे उद्धटपणे महिलेवरती जे बोलणे अतिशय लाजिरवाणी गोष्ट आहे। आणि ह्या देशामध्ये महाराष्ट्रामध्ये BJP सरकार आल्यापासून महिलेवरती दलितावरती आज मोठ्या प्रमाणात अन्याय आणि अत्याचार होत आहेत। महिलांना ॲक्च्युली गावामध्ये नग्न करून धिंड काढली जाते, म्हणजे अशी अवस्था BJP सरकारने या ठिकाणी करून ठेवलेली आहे। आणि हे RSS RSSच हे एक पिल्लू आहे। ॲक्च्युली खऱ्या अर्थाने राम कदम यांनी अशी उद्धटपणे महिलांना मुलींना असं बोलणं अतिशय चुकीचं आहे। आणि येणाऱ्या काळामध्ये या ठिकाणी जी सर्वसामान्य जनता आहे, जो महिला वर्ग आहे, तो राम कदमना या ठिकाणी दाखवील की खरंच पुन्हा ह्यावेळेस राम कदमसारखा आमदार पुन्हा ते निवडून देणार नाहीत ही आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने गवाही देतो। आणि महिलांनी या ठिकाणी राम कदम यांचे फोटो काढून त्यांना लातांनी चपलांनी त्यांना मारलेलं आहे। ह्या देशाचे फक्त राष्ट्रवादीचे महिला नव्हे तर प्रत्येक नागरिकांचं, प्रत्येक महिलांचं कर्तव्य आहे की अशा नालायक आमदारांना खऱ्या अर्थाने लातांनी मारलंच पाहिजे। आज राम कदम यांनी माफी मागितली, परंतु माफी मागून चालणार नाही, अशा नेत्यांना पक्षातून बाहेर काढलं पाहिजे। या ठिकाणी एवढंच बोलून मी 200 संपवतो।